आणि हे बघ म्हणून तुला एक दाखवायचं राहिलं स्वतः कापूर तिकडलं गार्डन बघितलं ना हा हे बघ तिने पण विशेष त्याने आता हे डेकोरेट केलेलं आहे अच्छा सुंदर अतिशय सुंदर थोडी तुळस त्यानंतर छोटे वृक्ष लावून ठेवलेले आहेत आणि हे बघ विशेष म्हणजे हे पेंटिंग बघ तुला दाखवायचं म्हणजे मी तर अमिताभ आणि बाकीच्या सेलिब्रिटी पेंटिंग तर करतो पण मला ही पण हवी आहे की असे एक नॅचरल तयार करत असतो सुंदर आणि बऱ्याचशा लोकांना आवड असतात घरी लागला वगैरे त्यामुळे अशा पण खूप सुंदर आणि याच्यातून काय आहे तर काकूंचं तुम्ही तर सगळं करताच पण काकूंना सुद्धा रांगोळी आणि एवढ्या सगळ्या गोष्टींची आवड आहे आणि त्यांनी वृक्ष लागवड सुद्धा अगदी छान व्यवस्थित हो ना ते शोभते असं म्हणायला त्याच्यापेक्षा परत ही वाढलेली भेट बघली 2000 माझी 13 मधली अरे वा आणि इथे जेव्हा त्यांना मी असं आलं देतो तर इतका आनंद होतो की आपण काय कुठं म्हणजे स्वर्गात आणि ते पण बघा किती सुंदर त्यांनी मला हे केलेलं आहे त्यांच्या जनक बंगल्यावरच आहे आणि पर्टिक्युलर यावेळेस त्यांना मी त्यांची फॅमिली पेंटिंग गिफ्ट केली होती फॅमिली गिफ्ट त्यांना पेंटिंग त्यांना गिफ्ट केली होती तर या दरम्यान त्यांना मी आधी म्हटलं होतं की सर मला आता 12 वर्ष पूर्ण होत आहेत पेंटिंग करताय आणि माझी अशी इच्छा आहे की फॅमिली पेंटिंग देते वेळी आपली पूर्ण फॅमिली त्यावेळेस अवेलेबल पाहिजे त्याने मला प्रॉमिस केलं होतं पण शेवटी अंतर्गत प्रत्येकाचं शेड्यूल वेगवेगळं असतं तरी अभिषेक बच्चन त्या पिरियडला होता आम्ही गेलो पेंटिंग द्यायला पण त्याला न्यूयॉर्कला द्यायला असल्यामुळे ते तातडीने निघून गेले पण त्यांनी मी माझ्या मुला वैभव पत्नी आम्ही एकत्र त्यांना भेटलो त्यांनी पेंटिंग अप्रिशिएट केलं त्या दरम्यानची ती त्यांची आलिंगन भेट आहे आणि सर्वात माझं आवडतं पेंटिंग आणि ज्याच्यात मी बघू स्किल वर्क महत्वाच्या दिसेल हे 2004 मध्ये केलेलं आहे आणि हेच पेंटिंग असं आहे की त्यांना प्रत्येक ओरिजिनल पेंटिंग मी गिफ्ट करतो फक्त हे 2004 मध्ये पेंटिंग इतकं सुंदर झालं होतं अर्थात हे पेंटिंग त्यांनी आणि जयाजींनी दोघांनी आवर्जून बघितलं बघून मग त्यांनी तो रिमार्क दिला मला आणि हे ओरिजिनल पेंटिंग मी माझ्या घरी आणलं कारण की आपल्या दिवाणखान्यात एक अप्रतिम त्यांचा भेट असावी आणि याचाच असं सेम साईज त्यांना मी गिफ्ट केलं आणि ते अर्थात कॅनव्हास दुसरं होतं मग आतापर्यंत ओरिजिनल पण सर्वात मला आवडतं आज बघ 2004 पेंटिंग आहे आज 13 वर्ष झाले पण अजूनही ते मी अगदी जपून ठेवलं आहे सोन्यासारखं आणि काका हे जे पेंटिंग आहे हा कुठल्या सिनेमाचा हा एक ही रिश्ता त्यांचा पिक्चर होता अच्छा एक ही रिश्ता म्हणून त्यांची पोज होती त्या व्यतिरिक्त बघ तुला यांच्या सेलिब्रिटीजला मी दिलेले आहेत त्या प्रसंगाचे सर्वांचे फोटो आहेत हो ना अब्दुल कलाम अब्दुल कलाम साहेबांना मी यवतमाळला भेटलो होतो विजय सरडाजींनी माझी भेट करून दिली होती त्यानंतर मनमोहन सिंगांना आम्ही त्यांना दिल्लीची अपॉइंटमेंट मागितली होती पण त्यांनी मला नागपूरची अपॉइंटमेंट दिली होती त्या दरम्यान तुला बघ विलासराव देशमुख दिसतील मुख्यमंत्री विलास मुत्तेमर साहेब आहेत शांतारामजी आहेत आपले इथले खासदार सुशोभर शिंदे आहेत त्या मान्यवरांना समवेत त्यांना पेंटिंग दिलं ते पेंटिंग मनमोहन सिंगांनी बघितलं तर ते इतके अचंबित झाले की म्हणजे ते असे बोलले बाकी विलासराव देशमुख वगैरे की म्हणजे ओरिजिनल मनमोहन सिंग कोणते खूप छान सुंदर मोठं पेंटिंग होतं असं ते सचिन तेंडुलकरांना त्यांच्या वर्ल्ड कपच्या आधी जी मॅच होती नागपूरला त्यावेळेस सचिन त्यांना भेटण्याकरता मला खूप स्ट्रगल करावं लागला पण सचिन ते लक्षात राहणार आहे की लता मंगेशकरांना 2004 मध्ये भेट दिलेली आहे 6 मध्ये सॉरी नितीन गडकरी साहेबांच्या मागे त्यांनी भेट करून दिली होती स्वामी रामदेव बाबा चंद्रपूरला आले असताना आहे फडणवीस साहेबांना आता मुलं आलं ते या मागच्या वर्षी देवाची आहे ही बिग बीची ते केबीसीच्या सेट वरचीच आहेत तुम्ही मगाशी दाखवले राज ठाकरे अण्णा हजारे चंद्रपूरला आले असताना त्यांच्यासोबतची भेट आहे म्हणजे सर्व क्षेत्रातील जे टॉप सेलिब्रिटीज आहे कोणालाही सोडलेले नाही विशेष म्हणजे काय या सगळ्या सेलिब्रिटीजला आम्ही फक्त असं टीव्हीवर किंवा ऑफ स्क्रीन बघत असतो ऑन स्क्रीन बघत असतो पण एवढ्या सगळ्या गोष्टींना अशा व्यक्तिमत्वांना तुम्ही प्रत्यक्ष भेट दिली त्यांच्याशी बोललात आणि ते म्हणतात ना प्रत्येकाच्या आयुष्यात सोनेरी क्षण असतात पण तुमचं आयुष्य जे सगळ्यांमुळे सोनेरी झालं हे अगदी म्हणायला लागलं माझ्या आयुष्यामध्ये काही काही इतके मोलाचे क्षण ईश्वराने लिहून ठेवले होते आता एक बघ या नामवंताला मला भेटायचं आहे अमिताभजींना या वर्षी इतक्या दिवशी या तारखेला भेटायचं आहे तो त्यांचा पिरियड आणि माझा पिरियड हा देवाने जुळून दिला तेव्हाच तो शक्य झाला की नाही धर्मेंद्रजींना मागच्या वर्षी त्यांचा बर्थडे असतो 8 डिसेंबरला तेव्हा
त्यांना आम्ही भेटलो आणि खूपच सभ्यग्रस्त धर्मेंद्रजी सर्वांना आवर्जून स्वागत करतात, आता बोलावतात, सर्वांना नाश्ता खाऊ घालतात, भेटतात, आस्थेने विचारपूस करतात. म्हणजे एवढं मोठं व्यक्तिमत्व असून सुद्धा साधेपणा जपला. आणि अमिताभजींपेक्षा ते 8 वर्षांनी मोठे आहेत, 81 वर्ष वय त्यांचा. उद्धव ठाकरे जे इथे आले होते, म्हणजे जे नेते आहेत, उद्धव ठाकरे कुटुंब मात्र पूर्ण आम्ही सर्वांना भेटलो. बाळासाहेबांना, उद्धवजी झालेत, राज ठाकरे झालेत, नंतर हंसराजजी, सुधीर भाऊ आपले इथले मान्यवर, त्यांना पण पोर्ट्रेट भेट दिला आहे. हे मध्यंतर उज्ज्वल निकम साहेब इथे आले होते, ज्यांनी कसावला फाशी शिक्षा उठवलेली ते त्यांना दिला. पत्रकार संघाचा कार्यक्रम होता त्यानिमित्ताने. मनमोहन सिंग साहेबांची स्वाक्षरी घेतानाचा हा एक दुर्मिळ फोटो, क्लोजअप आहे. आणि ही महानायकाला ह्याच्या मोठं पेंटिंग गिफ्ट केलं त्यावेळेस, तर त्यात बघा किती हँडसम दिसत होते. आता हँडसम आहे, वर्ग्रीम आहे, पण ही 2004 ची, म्हणजे आता 13 वर्षापूर्वीची भेट आहे. तेव्हा त्यांना हे पोर्ट्रेट देताना, आणि हे जस्ट मागच्या वर्षी, तर 2016 मधलं. यावेळेस त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून हा गय म्हणून त्यांनी थाप दिली. तेव्हा तर ते माझं स्माईल आहे. म्हणजे काय, आता तुम्ही प्रत्येक वर्षी जात असल्यामुळे त्यांना पण सवय झाली आहे की नाही तुम्ही येणार म्हणून त्यांना निरोप गेला की माझी भेट नाकारत नाही. बिलकुल, विशेष म्हणजे अगदी आवर्जून भेटतात, आस्थेने विचारपूस करतात. त्यांचं बिझी शेड्यूल असेल तर ते मला कारमध्ये थांबून दारात खोडून बोलतात, पटकजी हम आपसे कल मिळेले, लेकिन मिले बगर जाना नाही, एवढी त्यांची आस्थेने. आणि शेवटी एवढ्या सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकल्या ते फक्त तुमच्या कला साधनेमुळे. कला साधना आणि त्यांच्याबद्दलची असली श्रद्धा त्यांची मी जोपासली, जी अजूनही मी आज कागद कायम ठेवली. हो ना, खूप सुंदर. मागच्या वर्षी मला 13 मध्ये कला साधक पुरस्कार चंद्रपुरातल्या एका मान्यवर संस्था आहे नवोदिता, त्यांनी मला हा कला साधक पुरस्कार दिला होता. म्हणजे चंद्रपूरकरांनी माझ्या मनाशी माझ्या कलेचा सन्मान केला हे मी जाणतोय, आणि दुसरी एका चंद्रपूरकरांनी मी जाणलं माझं. नक्कीच, आणि अहो एवढ्या सगळ्या सेलिब्रिटीजला तुम्ही भेटलात सगळे, त्यामुळे आमच्या आपल्या सगळ्या चंद्रपूरकरांसाठी सुद्धा तुम्ही एक भूषण आहातच, त्यात काही वाद नाही. छान मोठा भव्य कार्यक्रम झाला होता प्रियदर्शनमध्ये, आणि हे त्यावेळेस सुधीर भाऊंनी वगैरे सत्कार केला होता. अच्छा, तसे बरेचसे आहेत, बरेचसे कलेक्शन आहेत, बऱ्याचशा आठवणी आहेत. यावरूनच काय, तर एक सामान्य माणूस आपल्या कलेच्या जोरावर कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्री चंदू पाठक. आणि अशाच या व्यक्तिमत्वाचा, त्यांच्या कार्याची, त्यांच्या या जीवन प्रवासाची आपण इथे त्यांच्याविषयी जाणून घेणार आहोत. त्यांची अशी हितगुज साधणार आहे श्री मदन पुराणिक. चला तर सृजननी प्रस्तुत केलेल्या या विशेष कार्यक्रमात आपण लाभ घेऊयात.